महाराष्ट्रातील कायम कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वगैरे केल्यामुळे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नेमण्यात आला होता. त्यांच्या अहवालात नोव्हेंबर 2021 मध्ये शासनाला प्राप्त झाला आहे. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन यांच्या वतीने राजव्यापी नारे निदर्शने करण्यात आली. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन यांच्या वतीने राजव्यापी संविधान चौकात नारे निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक मागण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील FCI विरुद्ध जगदीश बहिरा व इतर दिनांक 6 जुलै 2017 निकालात पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा असे आदेश न दिल्याने तथाकथित संघटनांच्या दबावात येऊन शासनाने सेवेत कायम असणाऱ्या अधिकांश पदावर वग्र केलेल्या कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करावा, अधिसंख्य पदावर वग्र केलेल्या व लाभापासून वंचित ठेवलेल्या हजारो कर्मचारी अधिकारी संदर्भात नेमलेल्या माननीय भुजबळ अभ्यास गटाच्या प्राप्त अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आचारसंहितेपूर्वी सकारात्मक निर्णय होणे, उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ औरंगाबादच्या दिनांक 7 डिसेंबर 2021 निर्णयानुसार सेवानिवृत्तांना पेन्शन व कुटुंब निवृत्ती वेतन मिळणे अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. हे अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त सेवेत असणारे सेवा समाप्त कर्मचारी यांचं हे आंदोलन आहे. आम्ही अनुसूचित जमातीमधील वेगवेगळ्या जातीचे आम्ही लोक आहोत, कर्मचारी आहोत. आमचे जात पडताळणी समितीने आमचे अस्सल जात प्रमाणपत्र हे इनव्हॅलिड केलेले आहेत आणि त्यामुळे आमच्या या कर्मचाऱ्यांना करून अस्थायी केलेला आहे. 11 महिन्याच्या अधिसंख्या पदावर वर्ग केलेला आहे. त्यानंतर 21 डिसेंबर 2019 जो GR काढण्यात आला होता, या GR नुसार सेवा समाप्त जे कर्मचारी होते शासनामधले त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं असं या GR मध्ये लिहिलेलं आहे. परंतु अजूनही शासनाच्या विविध विभागांनी त्या सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नाही. पुन्हा 21 डिसेंबर 2019 नंतर जेवढे आजपर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी झालेले आहेत त्या लोकांना पेन्शन, ग्रॅज्युटी, रजारोखीकरण आणि सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ मिळालेले नाही आणि त्यामुळे आज 31 महिन्यापासून या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा परिवार एक उपाशी आहे. यांच्या या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याजवळचा आज जगण्या मरण्याचा प्रश्न तयार झालेला आहे आणि म्हणून आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो, आज जो आमचा 22 तारखेला महाराष्ट्रातील प्रत्येक कलेक्टर ऑफिसच्या पुढे आमचा धरणे आंदोलन हा कार्यक्रम आहे आणि यामार्फत अधिवेशन मुंबईला सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आवाज आमच्या या आपल्या लोकप्रतिनिधींनी आमदारांनी उचलावा हा आमचा हेतू आहे. अधिसंख्य पदाचा प्रश्न सॉल्व करण्याकरिता सोडवण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मागचं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस माननीय छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती एक अभ्यास गट नेमला होता आणि या अभ्यास गटाचा अहवाल महाराष्ट्र शासनाला नोव्हेंबर 2021 प्राप्त झालेला आहे. परंतु अजूनही 10 महिने झालेले आहे, परंतु या अहवालावर महाराष्ट्र शासनाने अजूनही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आमच्या या सेवानिवृत्त अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न खूपच जटिल झालेला आहे. त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे आणि हा प्रश्न हा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत त्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे तिथे गाजावा यासाठी आम्ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलेक्टर ऑफिसपुढे आम्ही आंदोलन करत आहोत. नागपूरला सुद्धा या इथे संविधान चौकामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.